सेंट्रल अँगल ऑफ द सर्कलवर आधारित हा क्वेश्चन आहे, तर त्यासाठी आधी आपण डायग्राम करून हे क्वेश्चन अंडरस्टँड करून घेऊयात. तर पहा काय सांगितलं, द मेजर ऑफ द सेंट्रल अँगल इज 140 degrees, म्हणजेच वर्तुळाचा केंद्रीय कोन, त्याचं माप आपल्याला दिलेलं आहे 140 अंश. त्यानंतर पहा, फाइंड द मेजर ऑफ द मेजर आर्क मेड बाय द अँगल. तर इथे पहा, फिगरवरून तुमच्या लक्षात येईल की या सेंट्रल अँगलमुळे या सर्कलचे दोन आर्क क्रिएट झाले आहेत. तर हा आहे मेजर आर्क आणि अँगलच्या समोरील जो काही आर्क आहे त्याला मायनर आर्क असे म्हणतात. मग या मायनर आर्कचा आपल्याला मेजरमेंट आधी काढायचं आहे. तर पाहता मायनर आर्कचं मेजरमेंट आहे 140 degrees, कारण सेंट्रल अँगलसमोरील जो काही मायनर आर्क असतो त्याचं मेजरमेंट हे त्या सेंट्रल अँगल इतकंच असतं. मग आता आपल्याला काढायचं आहे मेजर आर्कचं मेजरमेंट, आणि त्याचं फॉर्म्युला आहे मेजर आर्क इक्वल टू 360 degrees मायनस मेजर ऑफ द मायनर आर्क. मग आता मायनर आर्कचं मेजरमेंट आपल्याला मिळालं आहे, देअरफोर 360 मायनस 140 इक्वल टू किती आहे 220 degrees. मग कुठे दिलेलं आहे पहा, दोन नंबरचे पर्याय.